नवीन नवीन काय घडणार? अरे म्हणजे एखाद्या नव्याने आलेले लेक्चरर, एखादा नवा मित्र, एखादी नवी मैत्रीण. बाबा बर बाबा, कधी बसलायस अभ्यासाला? झाले असतील तास दोन तास. अहो झालंय तरी काय, तुम्ही असं का बोलताय? तुमचा मुलगा ड्रग ऍडिक्ट झालाय. काय? होय, आणि तसंही काही पोलीस केस नाहीये. नमस्कार, मी अनिकेत केळकर. क्राईम या मालिकेमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं, मंगेश नावाचा स्कॉलर मुलगा नशेच्या हारी गेला. त्याचे वडील त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तिथे तो जबानी देऊ लागला. त्यातून जी काही माहिती मिळाली ती अशी. विशाखा, तुला कितींदा सांगू, मला असले प्रकार नाही आवडत ग. हो कळलंय मला ते, आणि म्हणूनच मी इथे आलीये तुझी माफी मागायला. माफी? हो, आय एम रिअली व्हेरी सॉरी. कशाबद्दल? गेले काही दिवस मी जो तुला त्रास दिला त्याबद्दल. ऍक्च्युली मी माझ्या ग्रुप बरोबर भेट लावली होती, तुला गटवे नाशी. बट आय एम रॉंग, खरंच खूप चांगला मुलगा आहे. माझ्या सारख्या मुलीची लायकी नाहीये रे तुझ्या सारख्या मुलाची मैत्रीण बनणं. आय एम रिअली सॉरी अँड थँक्स माझं बोलणं ऐकून घेतल्याबद्दल. विशाखा, लायकी वगैरे असं काही नाहीये. डोंट फील बॅड, माझं एम वेगळं आहे. कॉलेजमध्ये मी जर टाइमपास केला ना तर मला ते नाही परवडणार. तुलाही बघ जमलं तर, तू ज्याला एन्जॉयमेंट म्हणतेस ना किंवा टाइमपास म्हणतेस ना तो खरं तर टाइम वेस्ट आहे. आपण इथे जे शिकू तेच पुढे आपल्याला कामाला येणार आहे, त्यावरच कमावता येणार आहे. डॅडला फोन केला ना की अकाउंटचा बॅलन्स फुल होतो. मॉम पर्स मध्ये पैसे कोणते? मला पैशांची गरज नाही, गरज होती ती एक चांगल्या मित्राची. तुझा तर ग्रुप आहे. आहे ना, त्याचा हात धरते, खांद्यावर डोकं ठेवते, तेही चान्स घ्यायला पुढे. मला पटत नाही म्हटलं की मी ऑर्थोडॉक्स होते. रेप्युटेशन जपायचं म्हटलं की मी व्हायला लागतं रे. पण तू वेगळा वाटलास. आजपर्यंत मी बोलायला गेले तर कोणी बोललं नाही असं झालं नाही. माझ्यात ऍटिट्यूड तयार झालेला, तो ऍटिट्यूड तू मोडलास. एनिवे छोड ना, तू तरी पढाई कर, मी मेरी स्टाईल फॉलो करू. मैत्री करणार? मी हात पुढे केला तर हातात पुस्तक धरतोस, पाय केला तर हाय करतोस. नेमका इरादा काय तुझा? मैत्री करण्यासारखं कोणी भेटला होतं पण तुझ्याशी करावीशी वाटते. ही वाली कित दिलाला? तुझी लँग्वेज खूप रफ आहे. मी अशीच आहे. बघ विचार कर आणि मैत्री कर. बदनामी होऊ शकते. फ्रेंच बदनामी होईल. मंग्या, तुझ्या डोळ्याखाली ही काळी वर्तुळे का? अगं काय सांगू, झोपच मिळत नाही. एक्झाम जवळ आली आहे, अजून सिलेबसच कम्प्लीट होत नाहीये. काय होणार आहे कुणास ठाऊ. अभ्यासाला बसलो की डोळे मिटतात, लेक्चरला बसलो की डोळे मिटतात. कशामुळे एवढी झोप येते कळत नाही. ओव्हर प्रेशर. तू हे सतत बर्डन घेतोस ना त्यामुळे तुला थकायला होतं. काय लवर्स? ए जातो का आता? अरे तू माझ्यावर भडकतेस. डोक्यात जाऊ नका, काम बोल आणि म्हणतास. अरे वा, पहिला आमच्या ग्रुप मध्ये पडलेली असायचीस आणि आता वाटतास काय रे टावक्या? काय बदला आमच्या शकिरेला? ते एकदम विशाखा ताई झाली. तू माझ्याशी बोला. आपण निघूया का? जाईल तर हा जाईल. ए चल निघ. ए चुप, मी फक्त तुला हे द्यायला आलोय. थँक्स. आता झालं काम, म्हणतास.
मंगेश मी अशा मुलांबरोबर असायचे. थँक्स मला सगळ्यातून बाहेर काढल्याबद्दल. त्याने तुला हे काय दिलं? हे ड्रग्स सर. विशाखा तू समजतोय तसं नाही. त्याने जिंग वगैरे येत नाही, त्याने एनर्जी मिळते. तुला जी सतत झोप येते ना ती येणं बंद होईल. 3 दिवस जागलास ना तरी फ्रेश होशील, जेवला नाहीस ना तरी फरक पडत नाही. एकदम फाडू आहे. तरी ड्रग्स आहे ड्रग्सच ना. हे बघ मंग्या, आपली मैत्री आहे म्हणून तू तुझी मतं मला पटवायला हवीत असं नाही. मला झोपायला आवडत नाही म्हणून मी हे घेते. मला कधी असं जिंगलेलं बघितलंस? कधी असे वेडेवाकडे चाळे करताना किंवा असं डंब होऊन बसलेलं बघितलंस? मला याने जी एनर्जी मिळते ती मला हवी. लोक एनर्जी ड्रिंक कसं घेतात तसं मी हे घेते, पण आठवड्यातून एकदा, पूर्ण आठवडा फ्रेश. त्याचे साइड इफेक्ट्स? काहीच नाही, हीच तर स्पेशालिटी आहे. खरं हे मेडिसिनच आहे, पण हे मार्केटमध्ये आलं तर एनर्जी ड्रिंक वाल्यांचं मार्केट डाऊन होईल ना, म्हणून हे दाबून धरतात. कित्येक स्टुडंट्स, ऑफिसर्स, खेळाडू, इव्हन डॉक्टर सुद्धा याचा यूज करतात. प्रेशर असत ना. चल काहीतरीच काय. अरे कित्येक ठिकाणी हे मिळतं, भाजीवाले फेरीवाले सुद्धा गुपचूप विकतात. एकदा जाऊन निरीक्षण कर. सुटाबुटातले लोक गाडी थांबवून घेतात आणि सटकतात. रिअली हे असं काही असेल मला माहितच नव्हतं. अरे अशी कित्येक मेडिसिन मार्केटमध्ये येतात. कुठे? लॉबी. आपलं मार्केट चांगलं चालावं म्हणून दुसऱ्याचं प्रोडक्ट बंद पाडणं, कळलं? पण म्हणून विदाउट प्रिस्क्रिप्शन हे घेणं. तुला त्याविषयी डाऊट असेल तर सोड ना, मी कुठे तुला सांगते घ्यायला. ते माझं आहे, मी घेईल. ओके चल बाय, मी निघते. विशाखाने जे मला सांगितलं ते सगळं मी अनुभवलंय. खरंच मुंबईतल्या अनेक ठिकाणी मी हा छुपा व्यवसाय पाहिलाय. लोक गाडीतून यायचे, पाकिट घ्यायचे आणि निघून जायचे. विशाखाही सतत ग्रेसफुल असायची. मला मोह झाला आणि मी पण एक दिवस ते ड्रग्स घेतलं. पहिले मळमळलं, थोडं गरगरलं, पण त्या रात्री मला झोप नाही आली. दुसऱ्या दिवशी मी फ्रेश होतो. हळूहळू विशाखाच्या बोलण्यावर माझा विश्वास बसू लागला. पण पुढे ते ड्रग्स घेतलं नाही तर अस्वस्थ वाटू लागलं. प्रज्ञेश पैसे वाढून मागू लागला, म्हणून मग मी घरात चोरी करायला लागलो. बाबा झोपले की मी हळूच उठायचो आणि त्यांच्या खिशातले पैसे चोरायचो. बऱ्याच वेळा त्यांच्या लक्षात आलं असेल कदाचित, पण त्यांनी माझ्यावर कधीच अविश्वास दाखवला नाही. खरंच मी तुझ्यावर कधीच अविश्वास दाखवला नाही, पण तू मात्र माझा विश्वासघात केलास. मंगेश, मंगेश तू चोरी करायचास, आणखीन काय काय करत होतास? हा, अरे असा माझा विश्वास तोडायचा होता का तू? मी तुझ्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवला. तू असं करशील असं कधी मला वाटलं नव्हतं. मिलनजी, मिलनजी कसं असतं ना, ही मुलं वाईट नसतात, ते ज्या संगतीत वाढतात ती संगत त्यांना बिघडवते किंवा घडवते. साहेब संगत काही तासांची असते, पण संस्कार जन्मभराचे असतात. याची आई गेल्यानंतर मी ज्याचं आई आणि बाप बनवून पालन पोषण केलं साहेब, आणि यांनी असा विश्वासघात केला माझा. मीच कुठेतरी कमी पडलो साहेब, मीच लक्ष दिलं नाही असं म्हणावं लागेल आता. बाबा, बाबा मला माफ करा, मी चुकलो, पुन्हा असं नाही करणार. पुन्हा असं नाही केलंस तर तुझ्यासाठी बरं राहील, नाही तर तुला इथे आमच्या हाताखाली म्हणजे या जेलच्या 4 भिंतींच्या आता आयुष्य काढावं लागेल. मला ती मुलं दाखव ज्यांना तू मित्र म्हणायचंस. आम्हाला पण तर कळू दे की त्यांची एनर्जी मेडिसिन्स कुठून यायची. ती नाव काय तरी त्यांची? विशाखा ढसाळ आणि प्रज्ञेश देसाई. पवार लिहून घ्या. सर जेवायला बसायचं ना. सर लक्ष कुठं आहे तुमचं?
मालाची डिलिव्हरी करायला आलेलो, म्हटलं तुम्हाला भेटून जावं, जमल्यास जेवणच जावं. अरे तू का बोलत का नाहीयेस? अरे हा, मुलाचं टेन्शन घेतलं अशी. लंच ब्रेक झालाय ना, आता लायब्ररीत बसला असणार, जेवला पण नसणार. तो जेवला नसणार म्हणून नाही रे, त्याला आजकाल जेवायला पण नको असत, कॉलेज पण नको असत, अभ्यास पण नको असतो. निशिकांत, मुलगा हातातून गेला रे. मिळन सगळं ठीक आहे ना? काल तू ऑफिसलाही आला नव्हतास, काय झालंय? काय आपला मुलगा काय करतो, तो कुठे असतो हे आपल्याला माहित असणं म्हणजे अगदी परफेक्ट. मुलगा योग्य ट्रॅकवर आहे असं तूच म्हणाला होतास ना, आठवतंय तुला? हो, चांगलंच आठवतंय. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना त्याच्या आईचे दागिने घाण ठेवले, खूप रडला. मला म्हणाला, बाबा मला जर आणखीन थोडे मार्क्स असते ना तर एवढं मोठं डोनेशन पण द्यायला लागलं नसतं आपल्याला. आता खूप अभ्यास करणार, त्या दिवसापासून जो काही पुस्तकात घुसलाय तो डोकं वरच काढेना. मी सायकॅट्रिस्टची भेट घेऊ का रे? घे, जरूर घे, पण ती तुझ्यासाठी. मुलगा गुणाचा, अभ्यास करून गुण वाढवायचा विचार करतो. अरे मुलगा असा का करतोय या विचाराने बाप कासावेस होतोय. सायकॅट्रिस्टची गरज तुला आहे. तसं नाही रे, पण त्याचं खाण्यापिण्यात अजिबात लक्ष नसतं. तुला तरी कुठे असतं? मित्र भूकेने व्याकुळ भेटायला आलाय, पण तू? अच्छा बाबा, ठीक आहे ठीक आहे, पण मी त्याला शेवटचा ट्राय करतो. आता कुठे असेल तू? लंच ब्रेकचा टाइम झालाय, म्हणजे साहेब लायब्ररीत गेले असणार. सगळी मुलं कॅन्टीन मध्ये जातात आणि हे पुस्तक वाचायला लायब्ररीत जातात. त्याचाच मेसेज आलाय, बाबा तुम्ही जेवण करून घ्या, मी खाल्लंय. लायब्ररीत असल्यामुळे फोन उचलता येत नाहीये. पाहिलं, मी त्याची इकडे काळजी करतोय आणि तो मला मेसेज करून सांगतोय, स्वतः मात्र उपाशी तापाशी पुस्तकामध्ये मरतोय आणि मेसेज करून मला शिकवतोय. अरे मुलगा काय करतोय काय नाही हे माहीत असणं म्हणजे समजायचं की एव्हरीथिंग इज परफेक्ट, आपलं बाळ योग्य ट्रॅकवर आहे. आता आपला मुलगा काय करतो हे माहीत नसणं, आपल्या मुलाचे चाललेले चोरून उपद्व्याप ते आपल्याला माहीत नसणं, हे जे काय असतं ना ते आता माझ्या घरात चाललंय. अरे बाबा कोड्यात बोलू नकोस, काय ते स्पष्ट सांग. काय म्हणलास मला फसवून? फसवून? मी काय फसवलं? मला ड्रग ऍडिक्ट केलंस तू. ए मंग्या, काही बोलायचं नाही, मी फक्त तुला ड्रग्स दाखवलं. अरे बाबा कोड्यात बोलू नकोस, काय ते स्पष्ट सांग. मंगेशला ड्रग्सचं व्यसन लागलंय. काय? कधीपासून? गेल्याच आठवड्यात माहिती झालंय. गेले 5 दिवस हॉस्पिटलमध्ये होता आणि 2 दिवस पोलीस स्टेशनमध्ये. निशिकांत होत्याचं नव्हतं झालं रे. पण असं कसं झालं? नाही माहिती. अरे घराला वाळवी लागली आणि सगळं घरच कोलमडून पडलं रे. मग आता? आता काय, त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये भरती केलंय. डॉक्टर म्हणतात बरा होईल. पाहूयात आता काय होतंय ते. काहीच माहित नव्हतं. अरे तुझा मुलगा एवढा स्कॉलर. स्कॉलर? भूतकाळ झालाय. आता तो ऍव्हरेज मुलगा राहिला ना तरी मला चालेल. ड्रग्न माझं घर पूर्ण पोखरून काढलं, खरंच पोखरलंय. मंगेश आहेस कुठे तू? इतके दिवस झाले तुझं दर्शनच नाही. काय म्हणलास मला फसवून? फसवून? मी काय फसवलं? मला ड्रग ऍडिक्ट केलंस तू. ए मंग्या, काही बोलायचं नाही, मी फक्त तुला ड्रग्स दाखवलं. त्याचे डोस तू तुझ्या मर्जीने घेऊ लागलायस. माझ्या मर्जीने नाही, माझी दिशाभूल केलीस तू. ए बाळा चल्ली. मी तिच्याशी बोलतोय. ए गर्लफ्रेंड आहे ती माझी, असं का बघतोयस? तुझ्याशी मैत्री करण्याची भेट लागली होती म्हणून ती तुझ्याशी मैत्री करायला आलेली. मैत्री करणार? मी हात पुढे केला तर हातात पुस्तक धरतोस.
बाय केला तर हाय करतोस, नेमका इरादा काय तुझा? मैत्री करण्यासारखं कोणी भेटलं होतं पण तुझ्याशी करावीशी वाटते. ही वाली किक दिलाला, तुझी लँग्वेज खूप रफ आहे. मी अशीच आहे. बघ, विचार कर आणि मैत्री कर. बदनामी होऊ शकते. फ्रेंड्स बदनामी होईल. तुला मी कोल्ड ड्रिंक पाजायचे त्यातही ड्रग्स मिक्स केलेलं असायचं. तुझ्यासारख्या चिरकुटांना फसवण्यासाठी आम्ही असं नेहमीच करतो. बघतोयस काय असा? थँक्स बोल तुला जन्नत दाखवल्याबद्दल. मी म्हणतो ना थँक्स. इन्स्पेक्टर साहेब. इन्स्पेक्टर पाटील, कोरेगाव पोलीस स्टेशन. पण मी काय केलं? काय केलं? समाजसेवा. समाजसेवा करायची हौस येणार तुला? काय आली, मला पण खूप झोप येते आणि ड्युटीवर झोपणं बरं नाही का? नोकरी जाईल सोन्या माझी. त्याचं लक्ष तुझ्याकडे काय? जास्त थोबाड चालू नको, कळला ना? चल काय, मला तुझ्याकडे काढ काढ. हे पळून जायचा प्रयत्न करू नको, नाही तर बंदुकीत जेवढ्या गोळ्या आहेत ना तेवढ्या सगळ्या उतरल ना तुझ्या डोक्यात, कळलं काय? आणि हे केलं ना म्हणून गव्हर्नमेंट इनाम देईल मला. बोल काय करतो, काय करतो बोल. जगात की ढगात? इतकाच आहे काय? सर छोटा सप्लायर आहे मी. हे माहिती आहे रे मला, तू त्या चेनचा फार छोटा मासा आहेस. तुझ्यासारख्या माशांना गळाला लावून ना मला ते मोठे मासे पकडायचे, कळतंय काय? चल बोल बोल, तुझा मोरक्या कोण आहे बोल. ये एक्टिंग कर नका, माझा हात फार शिवशूत. सर सगळं सांगतो पण इथे नको. ती लोक नजर ठेवून असणार ना माझ्यावर. पाहिलं पोर पोरग स्वतःच्या जीवाला किती घाबरते ते. ठीक आहे चल, पोलीस स्टेशनला जाऊन बोलू. चल पवार ताब्यात गेलं. चल रे. आणि काय मॅडम, फार फ्रेंडशिप करायची हौस आहे तुम्हाला? मी करतो ना फ्रेंडशिप पोलिसांबरोबर, फ्रेंडशिप मजा येईल नाही का? हो पवार येऊन जा मॅडम ना पण. चला निघा, चला. फ्रेंडशिप करतायत आणि काय रे घ्या. काय चालू रेस तू? यातनं बाहेर पडायचं ना तुला? हो साहेब. त्या डॉक्टरने दिलेल्या प्रिस्क्रिप्शन नीट फॉलो कर आणि परत असं काही करावं असं वाटलं ना तुझ्या बापाचा चेहरा आठव. अरे मेहनत करतो रे तुझ्यासाठी तू. बाहेर निघायचं आहे. जा निघ. आणि इकडे तिकडे बघ, इकडे तिकडे फिरताना पाहिलं ना उचलून आत घालणार तुला. हो साहेब. हो साहेब, बॅग ठेवून जातो. एक चल निघ. गाडीत बसव त्या दोघांना. बाबा मला नाही सहन होते, मला प्लीज थोडा अगदी थोडा ड्रग्ज द्या. हे बघ मंगेशी बाळा, हे बघ थोडस सहन कर. एकदा तू हे सहन करायला शिकलास ना या त्रासातून सुटशील. पोलिसांनी विशाखा आणि प्रज्ञेशला पकडले, तिथून चालू झाली भली मोठी धरपकड. काही लोकांना शिक्षा झाली तर काही लोक निसटले. शेवटी पोलीस सुद्धा माणसंच आहेत ना. या सगळ्यामध्ये मंगेशचं घर उद्ध्वस्त होऊ लागलं. त्याची ट्रीटमेंट तर सुरू झाली पण ती कितपत यशस्वी झाली आणि त्याचं पुढे काय झालं बघूया. नाही सहन होते, मला प्लीज थोडा अगदी थोडा ड्रग्ज द्या. हे बघ मंगेशी बाळा, हे बघ थोडस सहन कर. एकदा तू हे सहन करायला शिकलास ना या त्रासातून सुटशील. नाही सहन होत, नाही सहन होत बाबा. हे बघ आपल्याला यातनं बाहेर पडायचं ना, थोड सहन कर. तुला तुला तुझ्या आईची शपथ. बाबा तुम्हाला का कळत नाहीये, अहो आतून सगळं नसं तुटतंय, आखरी आल्यासारखं वाटत आहे मला. मला खरंच आता नाही सहन होत बाबा. बाळा थोडं सहन कर रे, कर थोडस सहन कर. तुला त्रास होतो ना आपण दवाखान्यात जाऊ. मला नकोय ती ट्रीटमेंट बाबा, मला ड्रग्ज हवंय.
प्लीज प्लीज मला पैसे द्या. नाही मंगेश, मी नाही देणार. शट अप, जस्ट शट अप. सगळं नाही नाही नाही, तुमचे सगळे नाही मी आजवर ऐकले ना, आज नाही सणवत आहे. मला प्लीज पैसे द्या, मला ड्रग्स हवेत बाबा, मला पैसे द्या. बघ मंगेश, मी तुला त्या विषाच्या हारी जाऊ देणार नाही. बाबा मला पैसे द्या. नाही, तुम्ही बऱ्या बोलायला देताय की की काय? अहो बाबा, माझी कंडिशन खरंच खूप खराब आहे. अहो मला डोस हवाय, तुम्हाला कळत का नाहीये? हे बघ, मी तुला हे विष घेऊ देणार नाही. बाबा मला पैसे द्या. माझा जीव गेला तरी चालेल, पण मी या कामासाठी तुला पैसे देणार नाही. असा का असतोस विचित्र? बाबा तुम्ही मला आधी एक वचन द्या, पुन्हा अशा मरणाच्या गोष्टी नाही करणार म्हणून. अहो बाबा, तुम्ही आणि इन्स्पेक्टर काकांनी मला त्या वाईट मार्गावरून बाहेर काढण्यासाठी केवढे प्रयत्न केलेत, आता पुन्हा मी त्या मार्गावर नाही जाणार. सगळं? अहो, माझ्यासारखी कित्येक मुलं त्या वाईट मार्गावर आहेत. त्या मुलांना बाहेर काढण्यासाठी मी माझ्या जीवनावर एक पथनाट्य सादर करणार आहे. ही त्याचीच रिहर्सल होती बाबा. काय सांगतो? हो बाबा, मी तुम्हाला वचन देतो, पुन्हा त्या मार्गावर नाही जाणार बाबा. बाबा अशा प्रकारे या केसची सांगता झाली. या केसमध्ये अगम्य, गुढ असं काहीच नव्हतं. ज्या वडिलांनी मुलाच्या भवितव्यासाठी स्वतःला झोकून दिलं होतं, ते वडील आपल्या मुलाचं आयुष्य सावरण्यास यशस्वी झाले, अर्थात इन्स्पेक्टर पाटील यांच्या सहकार्यामुळे. जगातल्या गंभीर समस्येपैकी नशा ही एक महत्वाची समस्या झाली. लहान मुलं, तरुण हे यांचं सॉफ्ट टार्गेट आहे. सुदृढ भारत, प्रगत भारत जर घडवायचा असेल तर ह्या सगळ्या प्रलोभनांपासून दूर राहा आणि आपल्या आजूबाजूच्यांनाही दूर ठेवा. पुन्हा एका नवीन कथेसह नवीन भागात भेटूया. तोपर्यंत मला आज्ञा द्या, सतर्क राहा, सुरक्षित राहा. जय हिंद. ऑपरेशन? हो, आता ऑपरेशन नाही केला तर मला कधी पण अटॅक येऊ शकतो. दुसरा काही उपाय नाही, फक्त ऑपरेशन. मला तुला एक गोष्ट सांगायची, ती कधीपासून तुला सांगायची होती. मला तुम्ही घरामध्ये बंद केला दिसतंय ना, त्या वयाबरोबर नजरही वीक झाली, मन कमकुवत झालाय. या वयात दुसरी काय अपेक्षा नसते. दोन वेळचा घास आणि एका एका आधाराची गरज असते बाबा.